नमस्कार, सुवर्णसुईंग चॅनलवर आज मी एक रिक्वेस्टेड व्हिडिओ घेऊन आली आहे. मला ही एक कमेंट आली होती, त्यात त्यांनी त्यांचं संपूर्ण माप दिलं आहे आणि ह्या मापाप्रमाणे पेपर कटिंग, कपड्यावर कटिंग आणि स्टिचिंग पण दाखवा अशी रिक्वेस्ट केली आहे. तुम्ही सांगितलेल्या मापाच्या ब्लाऊजचं कपड्यावर कटिंग आणि स्टिचिंग तर मी इथे दाखवू शकणार नाही, कारण तुम्ही सांगितलेल्या मापाचा ब्लाऊज शिवून मला त्याचा काहीच उपयोग नाही. तर त्यांनी सांगितलेली मापं मी इथे कागदावर लिहून घेतली आहेत आणि या मापाप्रमाणे पेपर कटिंग आणि कपड्यावर कटिंग कसं करायचं हे मी तुम्हाला दाखवू शकते. चला तर आपण पेपर कटिंगला सुरुवात करूया. ब्लाऊजची उंची आहे 13.5 इंच. आपल्याला खाली आणि वरती शिवण्यासाठी एक्स्ट्रा मार्जिन लागेल म्हणून 13.5 मध्ये 1 इंच मिळवून 14.5 इंच मी उंची घेतली. उंची घेताना नेहमी असं दोन ठिकाणी मोजायचं म्हणजे रेषा आपली सरळ येते. मागचा गळा 8.5 इंचापेक्षा जास्त आहे, त्यामुळे 38 फुलबससाठी आपण 5.5 इंच शोल्डर घेतो. आणि शोल्डर 5.5 घेतलंय तर मुंडाखोलीसुद्धा 5.5 इंचच घ्यायची आहे. या मुंड्याच्या रेषेवर अप्पर चेस्टचा चौथा भाग घ्यायचा आहे. अप्पर चेस्ट आहे 36 इंच, त्याचा चौथा भाग 9 आणि त्याच्या पुढे 1.5 इंच मी मार्जिन घेतलं. कंबर आहे 30 इंच, तिचा चौथा भाग झाला 7.5, त्याच्यात 1 इंच मागच्या टक्ससाठी मिळवायचा आणि त्याच्या पुढेसुद्धा 1.5 इंच मार्जिन घ्यायचं. ही आउटलाईन आणि मार्जिनची रेषा आखून घ्यायची. यानंतर मागच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे, त्याच्यासाठी आपण इथून 1 इंच तिरकं घेतो आणि अशा पद्धतीने मुंड्याचा आकार देतो. मुंडागेऱ्यांनी 16 इंच सांगितला आहे, वरती 1/2 इंच शोल्डर शिवण्यात जाईल ते सोडून अशा पद्धतीने आपण मुंडागेर मोजून घ्यायचा आहे. 16 च्या 1/2 8 इंच इथं आपल्याला मुंडागेर पाहिजे. शोल्डरपट्टी आपण साधारण 2.5 इंच घेतोच, तर त्यात 1/2 इंच मिळवून 3 इंच मी शोल्डरपट्टी घेतली. मागचा गळा आपल्याला 10 इंच पाहिजे, वरती शोल्डर शिवताना 1/2 इंच शिवण्यात जाईल म्हणून 10.5 इंचावर गळा घेतला. आणि साईज 38 असल्यामुळे मी गळा रुंदी 3.5 इंच घेतली आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही 3 इंचसुद्धा गळा रुंदी घेऊ शकता. हा चौकोन आखून आपल्याला पाहिजे तो गळ्याचा आकार आपण इथे देऊ शकतो. कमरेकडे हे जेवढं अंतर आहे त्याचा बरोबर मध्य काढायचा आणि त्या मध्यावर आपल्याला टक्स घ्यायचा असतो. टक्सची उंची मी साधारण 4.5 ते 5 इंच इतकी घेतली आहे. ह्या रेषेच्या दोन्ही बाजूला 1/2 इंच असा एकूण 1 इंचाचा आपण इथे टक्स शिवणार आहोत. आता हा टक्स जेव्हा आपण शिवतो तेव्हा हा मार्जिनकडचा भाग थोडा खाली तिरका होतो, तर त्यासाठी आपण आत्ताच 0.25 इंच वर घेऊन टक्सपासून इथे तिरकं जोडून द्यायचे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही कपड्यावर टक्स शिवल्यानंतरसुद्धा हे सरळ कापून घेऊ शकता. मागच्या भागाची आकृती काढून झाली आहे, ती आत्ता मी कापून घेते. सध्या मी गळा कापत नाही आहे, ब्लाऊजची गरज असेल त्यानुसार मी नंतर ब्लाऊजवर गळा कापत असते. आता आपण कटोरीच्या पुढच्या भागाचं पेपर कटिंग करतोय. त्यासाठी सगळ्यात आधी एका बाजूला 2 इंच सोडून मी एक रेषा आखून घेते. ही जी रेषा आपण आखणार आहोत तिच्या पुढेच आपल्याला मापं टाकायची आहेत. आणि इकडे जे 2 इंच एक्स्ट्रा घेतलं आहे ते आपल्याला कटोरी वाढवण्यासाठी उपयोगी पडतं. आता इथे तुम्हाला पाहिजे तर मागचा भाग जो आपण आखून घेतला आहे तो आहे तसाच्या तसा तुम्ही ट्रेस करून घेऊ शकता. मी इथं मागच्या भागाप्रमाणेच शोल्डर, मुंडाखोली, गळा रुंदी ही सगळी मापं टाकून घेते. शोल्डरपट्टी इथेसुद्धा 3 इंचच घ्यायची. पुढचा गळा 5.5 इंच आहे, वरती शिवण्यात 1/2 इंच जाईल म्हणून 6 इंचावर पुढचा गळा घेतला. पुढच्या गळ्याची रुंदी 2.5 इंचापेक्षा जास्त ठेवायची नाही आहे. कटोरीला आपण जनरली गोल गळ्याचाच आकार देत असतो. मागच्या मुंड्याचा आकार देताना आपण इथून 1 इंच घेतो. पुढच्या मुंड्याचा आकार देताना मात्र 1/2 ते 0.25 इंच घ्यायचं आणि खोल आकार द्यायचा. मागच्या भागासारखीच इथंसुद्धा 9 इंच अप्पर चेस्ट आणि त्याच्या बाहेर 1.5 इंच मार्जिन घेतलं. उंची 13.5 अधिक 1 14 घेतली.
इकडे कमरेकडे पण कमरेचा चौथा भाग 7.5 अधिक 1 इंच 8.5 आणि त्याच्यापुढे 1.5 इंच मार्जिन असं मागच्या भागाप्रमाणेच माप टाकून घेतलं. यानंतर पुढच्या भागासाठी आपल्याला टक्स पॉइंटचं माप टाकायचं असतं. इथं फुल बस्ट आहे 38 इंच, त्याचा चौथा भाग 9.5 अधिक 1 इंच 10.5 इंचावर आपण टक्स लाईन घ्यायची आहे. ही जी टक्स लाईन आपण आखली आहे तिच्या 2 इंच खाली आपल्याला अजून एक रेषा आखायची आहे. ही रेषा असते आपली पुढच्या भागाची उंची, कारण आपण योगपट्टी खाली सेपरेट जोडतो. आता ह्या 2 रेषांमधलं जे अंतर आहे ते मोजून ठेवायचं. ते अंतर इथे आलं आहे 2 इंच. हे अंतर तुमच्या उंचीनुसार जितकं येईल त्यात 1/2 इंच मिळवून आपल्याला योगपट्टीची उंची ठेवायची असते, त्यामुळे हे अंतर मोजून लक्षात ठेवायचं. यानंतर कटोरीचा आकार आखून घ्यायचा आहे. तर कटोरीच्या आकारासाठी या रेषेवर 1.5 इंच मार्जिन सोडून आपल्याला 2.5 इंच घ्यायचं असतं 38 फुलबससाठी. इथून अंदाजे 1.5 ते 2 इंच घेऊ शकतो आणि हे दोन्ही पॉईंट जोडत आपल्याला कटोरीचा आकार द्यायचा आहे. पाहिजे तर आपण गळ्याच्या रेषेवरसुद्धा 4.5 ते 5 इंच मोजून घेऊ शकतो. यानंतर कटोरीची रुंदी घ्यायची आहे. त्यासाठी इथून आधी फुलबसचा 10वा भाग हे माप घ्यायचं. फुलबस्ट आहे 38, त्याच्यामध्ये 1 पॉईंट दिला तर 3.8 हा झाला 10वा भाग. 3.8 म्हणजे साधारण 4.25 इंच येतं आणि ह्याच्या पुढेसुद्धा 4.25 इंचच घ्यायचं. जितकं आधी घेतलं होतं तितकंच त्या पॉईंटच्या पुढे घ्यायचं. ही झाली आपली कटोरीची रुंदी. यानंतर गळा आणि कटोरी जोडून घ्यायची. इथे ही सरळ रेषा आखून घ्यायची आणि ह्या रेषेवर 1 इंच वरती आपल्याला योगपट्टीचा आकार देण्यासाठी खूण करून घ्यायची. मधला पॉईंट हा खालपर्यंत जोडून घ्यायचा. ही रेषा सगळ्या मापांसाठी 1 इंच खाली वाढवून घ्यायची. इथून खाली कटोरीचा सरळ आकार द्यायचा आणि ह्या दुसऱ्या बाजूचा आकार देताना मात्र आधी सरळ आणि मग हा असा तिरकस गोल आकार द्यायचा. मागच्या भागासारखंच इकडे सुद्धा मार्जिनकडे 1/2 इंच वर घेऊन इथून तिरकं जोडून द्यायचं. कटोरीचा टक्स किती रुंदीचा शिवायचा हा एक प्रश्न खूप वेळा कमेंट केला जातो. तर कटोरीच्या टक्सची रुंदी आपली कमरेच्या मापाप्रमाणे ठरते. इकडे 1.5 इंच मार्जिनचं सोडून द्यायचं आणि ह्या रेषेवर कमरेचा चौथा भाग, म्हणजे इथे मी 7.5 इंच घेतलं. तुमची जितकी कंबर असेल तिचा चौथा भाग इथे मोजून घ्यायचा आणि इथे जे अंतर राहते, जे इथे 4 इंच राहिले, त्याचे बरोबर 2 भाग करून ह्या रेषेच्या दोन्ही बाजूला टाकायचे. ही झाली आपल्या टक्सची रुंदी. इथून ह्या मेन टक्स पॉईंटपर्यंत आपल्याला हा त्रिकोण आखून घ्यायचा आहे. आता ह्या त्रिकोणाच्या 1/2 इंच आतमध्ये मी अजून एक त्रिकोण आखते. पेपर कटिंग कापताना मी या आतल्या त्रिकोणावर कापणार, म्हणजे आपल्या टक्ससाठी एक्स्ट्रा 1/2 इंच मार्जिन आपोआपच घेतलं जाईल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा. पेपर कटिंग केल्यानंतर ते कोणत्या मापाचं आहे हे लक्षात यावं म्हणून मी अशा पद्धतीने सगळी मापं पेपर कटिंगच्या प्रत्येक पीसवर लिहून ठेवत असते. अजून आपली योगपट्टी कापायची राहिली आहे. आपलं 2 रेषांमधलं अंतर आलं होतं 2 इंच, त्यात 1/2 इंच मिळवून 2.5 इंच इतकी मी इथे योगपट्टीची उंची घेतली. योगपट्टीची रुंदी घ्यायची आहे कमरेचा चौथा भाग, म्हणजेच इथं 7.5 इंच आणि त्याच्याबाहेर 2 इंच घ्यायचं. मी इथे चुकून 1.5 इंच घेतलं, पण 2 इंचच घ्यायचं असतं. या बाजूला योगपट्टीचा आकार देण्यासाठी 1 इंच वर घेऊन अशा पद्धतीने हा आकार द्यायचा आणि योगपट्टी कापून घ्यायची. याच्यानंतर आपल्याला बाहीचं पेपर कटिंग करायचं आहे. इथे मी ही पेपरची घडी घेतली आहे. मापामध्ये त्यांनी एकच दंडगेर दिला होता, जो बाही संपते तिथला आहे असं मी समजते. तर तो दंडगेर होता 6 इंच, पण वरच्या बाजूला दंडगेर थोडा जास्त असतो म्हणून तो 6.5 इंच धरला आणि त्याच्यापुढे 1.5 इंच घेऊन 8 इंच इतकी मी बाहीसाठी घडी घेतली.
बाही लांबी त्यांनी 4 इंच सांगितली आहे. आपण अस्तरची बाही शिवत असलो तर 4 इंचामध्ये 1 इंच मिळवायचा आणि साधी बाही शिवत असाल तर 1.5 इंच मिळवून 5.5 इंचावर उंची घ्यायची. बाहीची जी घडी असते तिच्या विरुद्ध बाजूला मुंडा खोली घ्यायची आहे. बाही शॉर्ट असल्यामुळे मुंडा खोली 3 इंच घेतली आहे. 1.5 इंच आतमध्ये हे मार्जिनचं सरळ घ्यायचं आणि तिथून पुढे मागच्या मुंड्याचा आकार द्यायचा. बाही जिथं संपते तिथला दंडघेर आहे 6 इंच, त्याच्या पुढे घेतलं 1.5 इंच आणि हा असा आकार दिला. मागच्या मुंड्याच्या आकाराप्रमाणे दोन्ही भाग कापल्यानंतर बाही सरळ करायची आणि हा जो पुढच्या मुंड्याचा खोल आकार आखला होता तो कापून घ्यायचा. ह्याच्यावर मी फुलीची खूण करून घेते म्हणजे आपल्याला पेपर कटिंग टाकताना कुठल्या बाजूला पुढचा मुंडा कापलाय ते समजेल. आता हे पेपर कटिंग कपड्यावर कशा पद्धतीने टाकायचं हे बघूया. कपड्याची घडीची बाजू माझ्याकडे आहे. होकपट्टी समोर करायची आहे त्यामुळे घडीच्या बाजूला मी मागचा भाग टाकून घेतला. मागच्या भागाला आपण सगळं मार्जिन घेतलेलं असतं त्यामुळे तो जसा आहे तसाच आखून घ्यायचा, त्याच्यामध्ये काहीही बदल करायचा नाही. ह्याच्या बाजूला आपण कटोरीच्या बाजूचा जो भाग असतो तो टाकून घ्यायचा आहे. व्यवस्थित ज्या पद्धतीने कपड्याची बचत होईल अशा पद्धतीने हा भाग टाकून घ्यायचा. हा भाग सुद्धा आहे तसाच आखायचा आहे, फक्त इथे कटोरी आपण जोडतो त्या बाजूला 1/2 इंच त्याला मार्जिन द्यायचं. यानंतर कटोरीचं पेपर कटिंग टाकताना नेहमी तिरक्या कपड्यामध्ये टाकायचं. इथं सुद्धा आपण बाजूचा भाग जोडतो त्या बाजूला आणि हुक आयपट्टीसाठी अशा दोन बाजूला आपल्याला 1/2 इंच मार्जिन सोडायचे आणि बाकीचा भाग आहे तसाच आखून घ्यायचा. योकपट्टी नेहमी उभ्या कपड्यामध्ये टाकायची. आता हा कपडा मी कट करणार नाही आहे, नाहीतर मगाशी कापताना योकपट्टी 1/2 इंच कमी घेतली होती ती मी इथे वाढवून घेतली असती. यानंतर इथे खालच्या बाजूला बाहीचं पेपर कटिंग टाकून घ्यायचं. इकडे मागचा गळा कटिंग करून जो कपडा उरतो त्यामध्ये हुक आय पट्ट्या बसतात, बाकी भागामध्ये कमर पट्ट्या निघतात. पीस अगदी एवढाच असेल तरी आपण ह्या भागामधून क्रॉस पट्ट्या गळ्यासाठी काढू शकतो. तिरका कपडा ओळखण्यासाठी अशा पद्धतीने चौकोन आखायचा, त्याला मध्यभागी तिरकी रेषा आखायची आणि त्याच पद्धतीने ह्या पट्ट्या आखून घ्यायच्या. बाहीसाठी हा तिरका आकार आपण कापलेला असतो त्यामधून बरोबर तिरक्या क्रॉसपट्ट्या निघून जातात. बाही थोडी खाली टाकली असेल तर इथे अजून आपल्याला एक्स्ट्रा कपडा मिळू शकतो. तर हे झालं 38 साईजचं पेपर कटिंग. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलवर 28 पासून ते 48 पर्यंत सगळ्या साईजच्या कटोरी कटिंगचे व्हिडिओ आहेत. व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. चला तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.